दरम्यान डोंबिवलीतल्या अनुदान कंपनीत झालेला स्फोट आणि त्यात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांचा आक्रोश आजही कंपनीजवळ ऐकायला मिळतोय. असंच डोंबिवलीच्या आजदेपाडा इथे राहणारे एक जोंधळे कुटुंब, अनुदान कंपनीचा सुरक्षा रक्षक मनोज जोंधळे नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना स्फोटाची घटना घडली. स्फोटाच्या घटनेला आठवडा उलटूनही मनोज जोंधळे अजूनही बेपत्ता आहेत, त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी मनोज जोंधळेंच्या पत्नी मनीषा जोंधळे रोज कंपनीच्या परिसरात येतात. जोंधळे यांच्या पत्नी आणि मामा यांच्याशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी. ताई काय सांगाल तुम्हाला, ज्यावेळेस घटना माहिती झाली गेले 8 दिवस झाले तुम्ही या ठिकाणी येत आहे, कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सगळं सहकार्य मिळत आहे? आम्ही 8 दिवसापासून शोधतो, त्यांचा कुठेच तपास नाही. मी गावी होते, ज्या दिवशी समजलं मला त्याच दिवशी मी दुपारी 3 वाजता गाडी पकडली आणि रात्री 10 वाजता आले आणि 24 तारखेला मी 6 वाजता या स्पॉटला आले. बघितली तिथं काहीच नव्हतं, माझे घरवाले आले सगळे शोधत होते, ते पोलीस लोक वगैरे सगळे होते. त्यांनी सांगितलं या हॉस्पिटल, सगळे हॉस्पिटल शोधले पोलीस, पण कुठेच काही नाही भेटलं त्यांचं. दुसऱ्या दिवशी मी सगळे हॉस्पिटल मी जाऊन शोधता शोधले, सगळीकडे शोधलं पण नाही सापडले. आज पण मी यांना शोधते, काल पण इथे येऊन गेला मी, 3 तास सगळीकडे हे शोधलं, कुठेच काही नाही भेटले. माझ्या छोट्या छोट्या 3 मुले, एक मुलगी अपंग आहे मोठी, त्यांची आई गावी आज वाट बघते त्यांची. आम्ही काय करायचं, आमच्या घरातला कर्ता पुरुष होते ते सगळं त्यांच्यावर होतं, पुढं आता आमचं काय? मी अनिल दशरथ गायकवाड, पण कमीत कमी मी हे सांगू, माझा सक्का आहे ना, सक्का भाचा येतो, सक्का भाचा असल्या कारणानं मी 8 दिवस इथं शोधतोय त्याला, पण तो सापडत नाहीये. सिक्युरिटी गार्डमध्ये तिथं कामाला होता, याच कंपनीमध्ये कामाला होता, तर मी 8 दिवसापासून काय करू, प्रशासन सहकार्य करते पण काय त्याच्यामध्ये काहीच नाही. त्याच्यामध्ये मी सगळ्या जळालेल्या बॉड्या बघितल्यात किंवा काय बघितलंय सगळं, मला 4 दिवसापासून जेवणही जात नाही किंवा काय, माझा भाचा गेलाय कुठं? मग ABP माझा उघडा डोळे बघा नीट.